नाही की ही पूर्ण गाडी आहे आणि या गाडीच्या आतमध्ये पूर्ण घर असतं आणि या गाडीच्या आतमध्ये सर्व सुविधा असतात, म्हणजे गॅस असतो, डिशवॉशर आहे, डिशवॉशर आहे, स्टोरेज आहे भरपूर आणि ओव्हन आहे, गॅस आहे आणि आपल्याला इथे हे लोक सगळी सुविधा उपलब्ध करून देतात. जसं कप आहे, चिमणी आहे आणि याच्यामध्ये ग्लासेस आहे. आपल्याला पूर्ण घरात राहिल्यासारखं फील येतं. बघू शकाल पूर्ण घरच आहे, फक्त एवढंच की हे एका मोठ्या गाडीच्या आतमध्ये असतं. हा फ्रीज आहे, फ्रीजर आहे, म्हणजे तुम्ही हे राहायला आल्यानंतर तुम्ही तुमचं सामान आणून इथे कुक करून तुम्ही खाऊ शकता. ड्रॉवर्स आहे, त्याच्यामध्ये स्पून, कटर्स वगैरे सगळं अवेलेबल असतं. सीजर्स आहे, आपण फक्त आपलं फूड घेऊन यायचं आणि आपण कुक करून आपला हॉलिडे एन्जॉय करू शकतो. मायक्रोवेव्ह वगैरे आहे, अशा प्रकारे खूप सुंदर वाटतं राहायला आतमध्ये. फायर प्लेस आहे आणि माझ्या मुलीने इथे चिनी मातीची जी क्ले म्हणतात त्या क्लेची पूर्ण भांडी करून ठेवलेली आहे आणि त्याच्यानंतर ती आता ते कलर करणार आहे. इथे आम्ही हा छोटासा क्रिसमस ट्री केलेला आहे आणि त्याचे सरप्राईज सुद्धा आम्ही सकाळी मुलांना दिलेलं. खूप खुश झालेली मुलं. आपण आता आतमध्ये जाऊया बेडरूम मध्ये. हे बाथ आहे, पूर्ण थ्री पीस सूट आहे तो. त्याच्यानंतर सरळच एक बेडरूम आहे, हा मुलांचा बेडरूम आहे. त्याच्यामध्ये सुद्धा त्या लोकांनी स्टोरेज साठी भरपूर स्पेस दिलेली असते. कपबोर्ड्स वगैरे आहेत, असे छान मिरर वगैरे आहे. असा हा एक बेडरूम आहे. त्याच्यानंतर हा दुसरा बेडरूम आहे. ते मुलं एन्जॉय करतात, टीव्ही बघतात. चॉकलेट फॅक्टरी मूवी सुरू आहे टीव्हीवर. ड्रेसिंग टेबल आहे इथे आणि त्याच्या आतमध्ये सुद्धा मास्टर बेडरूम आहे. हा आणि ह्याच्या आतमध्ये एक सुंदर अशी जागा आहे की जे स्टोरेज आहे, म्हणजे तुम्ही जेव्हा तुमच्या बॅगा वगैरे आणता त्यावेळेला ते मेसी होत नाही, पूर्णपणे त्यांनी जागा दिलेली आहे ठेवण्यासाठी. तुम्हाला आता हे आमचं हॉलिडे होम कसं वाटलं तुम्ही नक्की लिहून पाठवा आणि तुमच्याकडे जर तुम्ही कधी कुठे पिकनिकला वगैरे गेला असाल तर तुमचा एक्सपिरियन्स तुम्ही माझ्या पेजवर शेअर करू शकता. माझं फेसबुकचं पेज आहे प्रणालीज किचन म्हणून, लाईक करा आणि तुम्ही तुमच्या ज्या काही एक्सपिरियन्स असेल, काही रेसिपी असतील त्या तुम्ही त्याच्यावर शेअर करू शकता. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हे हॉलिडे होम तुम्हाला कसं वाटलं तुम्ही मला नक्की कळवा. तुम्ही हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.